नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारोपानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत घरघर तिरंगा अभियाना अंतर्गत राबवण्यात येणार आहे। या निमित्ताने जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नवी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार गणेश नाईक व भारतीय जनता पक्षाचे नवी जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा ते वाशी अशी भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली। या माध्यमातून प्रत्येकाने घरावर झेंडा फडकून स्वातंत्र्य अमृत महोत्सवाची सांगता करण्याचा संदेश देण्यात आला। या रॅलीमध्ये माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपच्या राज्याच्या उपाध्यक्षा वर्षा भोसले, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते, दीपा गवते, अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाईक रॅलीची सांगता झाली। आपण आपल्या स्वातंत्र्याची 75वा स्वातंत्र्य दिन साजरा केला, म्हणजे अमृत महोत्सव साजरा केला। गेल्या वर्षी 15 ऑगस्टला सुरुवात झाली 75 वर्षाची, परंतु आता उद्या परवा 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस असेल 75वा। भविष्यकालामध्ये स्वातंत्र्य अबाधित राहण्याकरता सर्वच मानवानं, म्हणजे आपल्या भारतातल्या सर्व नागरिकांनी देशाच्या प्रति अभिमान आहेच तो वृद्धिंगत करावा, वादविवाद होणार नाही त्याची दक्षता घ्यावी, मानवताच्या वादाच्या माध्यमातून सगळीकडे बघावं, अन्न वस्त्र निवारा सर्वांची गरज आहे ती पूर्ण करण्याकरता प्रयत्न करावे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी हे ठेवलेलं आहे की 2047 म्हणजे स्वातंत्र्याचं 100वा ज्याला दिवस येईल तोपर्यंत भारत हा देशाचं नाही तर जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसेल, आणि त्या अनुषंगानं आपण सर्वांनी आपल्या घराघरात, शेजारी, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात शांतता प्रस्थापित करून सर्वार्थानं देशाची प्रगती होण्याकरता वातावरण निर्माण करावं, आणि तो विश्वास निश्चितपणे सार्थक ठरेल। आता 13, 14, 15 तीन दिवस प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा पुन्हा त्या ठिकाणी लावायचा आहे, फडकवायचा आहे। आजची रॅली अतिशय शिस्तबद्ध झाली आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद दिलेले आहेत। एकूणच तिरंगा हे आपलं मान आहे, सन्मान आहे, स्वाभिमान आहे, परंतु त्या तिरंग्याच्या अनुषंगानं आपलं वातावरण सुद्धा तशा प्रकारचं राहिलं तर देशाचं नाव सुद्धा जगात वाढेल, आणि नुसतं नाव वाढवून नाही
जगाला सुद्धा एक असं वाटतं पाहिजे की आपल्याला निर्भयता देणारं देशाचं नेतृत्व, आणि मला विश्वास आहे की भारत हे असं देश आहे की भविष्यकाळामध्ये जगाला निर्भयता देईल, जगाला शांतता देईल, जगाचा अन्न वस्त्र निवाराचा प्रश्न सोडवण्याकरता वातावरण निर्माण करेल. आणि म्हणून या स्वातंत्र्याच्या आता अंतिम 75व्या शेवटच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनीच जबाबदारीने वागावं असं नम्र आवाहन करून आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्यूरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.